सर जामखेडचा प्रसिद्ध नागपंचमी यात्रा उत्सव सुरू होतो आहे, नगर परिषदेच्या वतीने काय काय उपाययोजना सुरू आहेत आणि आत्ता या सध्याची काय परिस्थिती? दरवर्षीप्रमाणे जामखेड शहरामध्ये भरणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी नगर परिषदेमार्फत यावर्षी पोलिसांच्या सुपरविजनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एकूण 25 CCTV कॅमेरे उभारणी नगर परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे. बॅरिगेटची सुविधासुद्धा नगर परिषदेमार्फत पोलिसांच्या नियोजनासाठी करण्यात येणार आहे. पोलीस विभागाने ठरवल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर परिषदेमार्फत आवश्यक 20 ते 22 कर्मचाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून यात्राच्या कालावधीमध्ये नियुक्ती होणार आहे. NCC किंवा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही विद्यार्थी कॅन्डिडेटसुद्धा आम्ही स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी घेणार आहोत. काल आणि आज पोलीस विभाग आणि नगर परिषदेमार्फत संपूर्ण रूटची तपासणी करण्यात आलेली आहे. स्टेज असतील, CCTV असतील, यांच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी लाईट व्यवस्थाही करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी काही जे काही अपप्रवृत्ती असतात अशा अपप्रवृत्तीमुळं सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ते CCTV कॅमेरा आणि मोठ्या प्रमाणात लाईटची व्यवस्था रात्रीच्या वेळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि यानिमित्तानं मी आवाहन करतो की सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि पोलीस विभागामार्फतही मी पोलीस विभागालाही विनंती करेल की जे काही थिल्लरपणा करणारे जे काही अपप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कडक वॉच ठेवून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईसुद्धा पोलीस विभागामार्फत करण्यात यावी, जेणेकरून जामखेडकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या यात्रेचा शांततेत आनंद लुटता येईल. सर, यात्रेच्या तिकिटाचा मुद्दा सध्या शहरात चर्चेत आहे, या संदर्भात प्रशासनाकडून काय होणार आहेत का पावलं? नगर परिषदेमार्फत तिथं आनंद मेळावा भरलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा करमणूक कर विभागामार्फत यात्रा आनंद मेळाव्याच्या ठिकाणी जे तिकीट आहे यावर त्यांचं नियंत्रण असणार आहे. परंतु कर्जत या ठिकाणी जे काही जास्त वाढीव दराच्या तिकिटाचा मुद्दा माझ्या लक्षात आला त्यानिमित्तानं मी आनंद मेळाव्याचे जे व्यवस्थापक आहेत त्यांनाही सूचना दिलेली आहे की तिकिटाचे दर हे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच असावे आणि सर्वसामान्यांना त्याचा लाभ घेता येईल अशा माफक दरामध्येच तिकीट सेवा पुरवण्यात यावी असे मी त्यांना सूचना दिलेली आहे. दुसरा एक मुद्दा सर, पालखी मार्गासंदर्भात नगर परिषदेची उपाययोजना काय? पालखी मार्गाचं तिकीट आम्ही आज केलेले आहे. उद्या पुन्हा नागेश्वर देवस्थान कमिटीच्या काही सदस्यांसोबत आम्ही पालखी मार्गाचं उद्या सकाळी व्हिजिट करणार आहोत आणि त्यांच्या सूचनाप्रमाणे शनिवार आणि रविवारी दोन दिवसामध्ये आवश्यक त्या सुविधा आम्ही करून घेणार आहोत. आणि यात्रेकरूंसाठी आरोग्याच्या टॉयलेटच्या ह्या सुविधा आहेत का? हो, या ठिकाणी नगर परिषदेमार्फत विभागाशी सांगितल्याप्रमाणे मोबाईल टॉयलेटची सुविधा निर्माण आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे. आपल्याकडे मोबाईल टॉयलेट या ठिकाणी मी आज स्वतः जाऊन नगर महापालिकेकडून बुकिंग करून घेतलेलं आहे, ते मिळेल. आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून जामखेड कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातूनही काही टॉयलेट सीट्स आम्हाला विनाशुल्क या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उद्या किंवा परवा आम्ही ते त्यांच्यामार्फत घेऊ आणि या ठिकाणी अग्निशमन सेवा गाडी सज्ज राहील आणि ॲम्ब्युलन्सची सुविधासुद्धा आम्ही सज्ज ठेवलेली आहे. ही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. जामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.